काय म्हणते बोला. मुख्यमंत्री नाशिक मध्ये होते, उद्या तुम्ही आहात, मेळावे घेताय, तसं म्हणताय दोनच दिवस उरले प्रचाराला. मुख्यमंत्री नाशिकला कशासाठी होते मला माहित नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा स्ट्राईक रेट वाढलाय. अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्याची बातमी आहे, या भागात होत आहेत. आता मुख्यमंत्री नक्की नाशिकला येऊन काय करतायत, मुख्यमंत्र्यांना निवडणुकीमध्ये फार इंटरेस्ट आहे. ते जर इथे शिक्षक मतदारसंघाच्या तयारीसाठी आले असतील तर मी इतकंच सांगेन, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संदीप गुळवे हे विजयी होते, याच्याविषयी माझ्या मनात कोणती शंका नाही. साहेब हां, अमोल मिटकरी म्हणाले अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, आंबेडकर आणि त्यांनी एकत्र, त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षात मी काय बोलू. छगन भुजबळ यांनी आपलं उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे, कसं वाटतं एकीकडे ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण जे असं आहे की लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या समाजासाठी 10 दिवस, साधारण 10 दिवसापेक्षा जास्त काळ जो संघर्ष केला, त्याच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रदीर्घ उपोषण केलं, पण शेवटी सरकारनं दोघनी समाजांना काय दिलं, काय देणार आहे, हा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आणि सामाजिक ऐक्य बिघडू नये इतकी त्यांची सगळ्यांची विनंती आहे. प्रत्येकाला त्याच्या हक्काचं न्यायाचं मिळायला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. थँक्यू. येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ मोठे नेते आहेत, त्यांचा विचारही मोठा असतो. राजकीय आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल, आणि मला असं वाटतं संविधानामध्ये बदल करण्यासाठी राष्ट्राचं मत ऐक्य म्हणजे मत एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या भूमिका मांडत असतात. थँक्यू.